मी भोजनराव सोनकांबळे नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. जन्मदात्या मुलीचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेपेची शिक्षा, कंधारच्या सत्र न्यायालयाचा निर्णय. मध्य प्रदेशातील मयूर ते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारिक बहुजन महासंघ कंधार शाखेकडून निषेध. कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागतात, कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ. कंधार तालुक्यातील महारशिवनी या गावात नोव्हेंबर 2015 रोजी मारुती होनराव यांनी आपल्या 10 वर्षाच्या मुलीला शेताकडे नेऊन तू मोठी झाल्यावर तुला पैसे कुठून आणू म्हणून परकरच्या नाड्याने त्या मुलीचा गळा आवळल्याने 3रा दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तपास PSI चव्हाण मॅडम यांनी करून दोषारोप पत्र दाखल केले असता न्यायालयाने 8 साक्षीदारांच्या बयान घेऊन नराधम बापाला मारुती होनराव दोषी आढळल्याने त्याला कंधार सत्र न्यायालयाच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावून तुरुंगात रवाना केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी तक्रार मारुती होनराव यांच्या पत्नीने तक्रार केली होती. सरकारी पक्षाच्या बाजूने ॲडव्होकेट महेश कागणे यांनी मांडली. आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट करनुळकर यांनी बाजू मांडली. मी पोटाने दिलेला आहे की पोलीस स्टेशन कंधारच्या अंतर्गत मरशिवनी हे गाव आहे आणि त्या ठिकाणी दिनांक 20/11/15 सकाळी 10 ते 10:30 सुमारास फिर्यादी शिवकन्या ही घरी झोपली असता तिच्या आईने तिच्या वडिलाकडे त्या बाळाची देखरेख करा म्हणून बाहेर गेली होती आणि ज्यावेळेस ती बाहेरून येते त्यावेळेस तिचा गळा आवळलेला तिच्या लक्षामध्ये आलं आणि ताबडतोब तिला सरकारी दवाखाना नांदेड येथे शरीर केले असता त्या ठिकाणी तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि त्या अनुषंगाने त्या आईच्या बयानावरून पोलीस स्टेशन कंधार येथे कलम 302 गुन्हा दाखल झाला होता. त्या केसचा तपास कल्पना चव्हाण मॅडम यांनी केला. त्यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील म्हणून या खटल्यामध्ये मी एकूण 8 साक्षीदार तपासले. सगळ्यांचा साक्षी पुरावा ग्राह्य धरून मान्यवर न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिलेल्या ह्या निकालामुळे मी समाधानी आहे. त्या लहान मुलीला जी की 3 महिन्याची होती शिवकन्या हिला आज रोजी न्याय मिळाला त्यामुळे मी समाधानी आहे आणि अशा अंतर्गत जे वडील मुलीचा लग्नाचा खर्च परवडत नाही शिक्षणाचा खर्च कोण करावा असा हेतू त्या आरोपीचा होता त्यावेळेस त्यामुळे हे सगळे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिला त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मध्य प्रदेशातील महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू प्रकाश आंबेडकर यांच्या जातीय वाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. कंधार बारी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करीत आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ॲडव्होकेट मारुती सोनकांबळे यांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे कार्यक्रमानिमित्त गेले होते आणि त्या ठिकाणी कार्यक्रम संपवून ते त्यांच्या गाडीने परत येत असताना विषमतावादी सरकारच्या काही गुंडांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या भाजपच्या गुंडांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि भाजपच्या वतीनं जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर त्या घटनेचा भारिप बहुजन महासंघ कंधारच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. कंधार कृषी कार्यालयाच्या कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागतात, कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ. का देऊ शकले नाही? वेळ टाइम भेटला नाही. काय करायचं करा तुम्हाला?